नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरल पोर्टलमधील रिक्वेस्टचे दोन मुख्य प्रकार आणि त्यांचा वापर कुठल्या परिस्थितीमध्ये कसा करायचा हे पाहूया सरल पोर्टलचा जर नीट आपण अभ्यास केला किंवा नीट निरीक्षण केलं तर आपल्याला दोन प्रकार दिसून येतात पहिले आहे अटॅच रिक्वेस्ट किंवा रिक्वेस्ट अटॅच असंही म्हणतो त्यानंतर आहे ट्रान्सफर रिक्वेस्ट ट्रान्सफर रिक्वेस्टमध्ये खाली ड्रॉपडाऊन केलं तर आपल्याला आणखी त्याचे उप चार ऑप्शन दिसतात ट्रान्सफर रिक्वेस्ट ट्रान्सफर अप्रूवल ट्रान्सफर आऊट ऑफ स्कूल अप्रूवल आऊट ऑफ स्कूल अश हे आपण नंतर पाहणारच आहोत तर हे चार प्रकार आणि इकडे अटॅच रिक्वेस्ट अटॅच अप्रूवल हे दोन प्रकार अशा प्रकारे हे सहा ऑप्शन याच्यामध्ये बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो तर मुख्य दोन प्रकार आहेत अटॅच रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर रिक्वेस्ट तर त्यांचा उद्देश काय आहे ते कुठल्या पद्धतीने वापरली पाहिजे हे आपण आता ऑनस्क्रीन पाहणार आहोत त्याचबरोबर ड्रॉपबॉक्स ही एक कल्पना आहे त्यानंतर आउट ऑफ स्कूल ही संकल्पना काय आहे हेही आपण जाता जाता पाहूया तर चला आपण आपल्या यु आ, सरल पोर्टलच्या स्क्रीनवर आपण पाहताय आता सध्या आपण सरल पोर्टलच्या होम पेजवर आहोत मेनूमध्ये गेल्यावर आपल्याला अनेक ऑप्शन्स दिसतात यापैकी आपण अटॅच आणि ट्रान्सफर हे जे दोन रिक्वेस्टचे ऑप्शन्स आहेत रिक्वेस्टसाठी उपलब्ध करून करून दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्या संदर्भात बोलूया अटॅच रिक्वेस्ट ही काय आहे कशासाठी वापरायची एखाद्या शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थी आपल्याकडे जर आला असेल तर त्या शाळेला या ऑप्शनद्वारे रिक्वेस्ट पाठवावी लागते म्हणजे काय पूर्वीची शाळा जर पहिली ते चौथी असेल समजा आणि तो विद्यार्थी चौथी पास होऊन आपल्याकडे आला असेल पाचवीसाठी तर त्या विद्यार्थ्याच्या वर्ग शिक्षकाकडे आपण त्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट पाठवायची आहे म्हणजेच शेवटचा वर्ग संपून तो जर आपल्याकडे आला असेल तर अटॅच रिक्वेस्ट आपल्याला पाठवावी लागते त्यानंतर हे जे अटॅच अप्रूवल आहे अटॅच रिक्वेस्ट झालं अटॅच अप्रूवल म्हणजे काय अटॅच अप्रूवल आपण जर अटॅच रिक्वेस्टच्या माध्यमातून त्यांना रिक्वेस्ट, रिक्वेस्ट पाठवली तर ती त्या संबंधित शिक्षकाला किंवा वर्ग शिक्षकाला अटॅच अप्रूवल या ठिकाणी दिसून येते त्यांनी सर्व खात्री करून ती रिक्वेस्ट अप्रूव्ह करणं अपेक्षित आहे पुढे जाऊया आपण ट्रान्स्फर ट्रान्सफर या विषयाकडे वळूया ट्रान्सफर हा जो दुसरा प्रकार आहे रिक्वेस्टचा याच्यामध्ये आपण पाहत आहे की चार उपप्रकार आहेत चार टॅब्स आहेत ट्रान्सफर रिक्वेस्ट ट्रान्सफर अप्रुव्हल ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रूवल आता हा काय प्रकार आहे इथे चार ऑप्शन का दिलेले आहेत तर ते आपण पाहूया पहिल्यांदा ट्रान्सफर रिक्वेस्ट काय आहे एखाद्या शाळेतील शेवटच्या वर्गाव्यतिरिक्त मधल्याच वर्गातून विद्यार्थी आपल्याकडे जर आला असेल तर त्याला ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवावी लागेल उदाहरणार्थ एखादा हायस्कूल आहे पाचवी ते दहावी त्यातून दुसऱ्या हायस्कूलमध्ये विद्यार्थी आला पण मधूनच दहावी पूर्ण न होताच आठवीतून किंवा सातवीतून सहावीतून दुसऱ्या हायस्कूलमध्ये आला तर तो रेग्युलर आहे परंतु दुसऱ्या त्याने शाळा बदलली तर अशा ठिकाणी ट्रान्सफर रिक्वेस्ट आपल्याला द्यावी लागेल पूर्व मगाशी पाहिलं अटॅच रिक्वेस्ट म्हणजे शेवटचा वर्ग म्हणजे त्या शाळेतील त्याने शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि मग तो आलेला आहे परंतु ट्रान्सफर रिक्वेस्ट या संदर्भात तो तिथल्या शाळेतील पूर्ण इयत्ता न करता म्हणजे शेवटच्या इयत्तेच्या अगोदरच तो आपल्याकडं आलेला है। चा आ, आप आहे ट्रान्सफर रिक्वेस्टच्या संदर्भात अजून पाहूया या ठिकाणी या ऑप्शनमध्ये आपल्याला जे विद्यार्थी रेग्युलर आहेत त्या शाळेतील तेवढेच दिसतात फक्त रेग्युलर विद्यार्थीच येथे उपलब्ध आहेत ड्रॉपबॉक्स किंवा आउट ऑफ स्कूलमधील विद्यार्थी येथे दिसत नाही येथून रिक्वेस्ट केल्यानंतर ते नाव ग्रे कलरचे होते व दुसरी कुठलीच शाळा त्याला रिक्वेस्ट पाठवू शकत नाही हा ऑप्शन फक्त चालू वर्षासाठीच असतो त्यामुळे येथे एकच चालू वर्ष दिसून येते ते बदलता येत नाही हे झालं ट्रान्सफर रिक्वेस्टच्या बाबतीत आता पाहूया ट्रान्सफर रिक्वेस्ट आउट ऑफ स्कूल पूर्वीच्या शाळेने जे विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये किंवा आऊट ऑफ स्कूल केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी रिक्वेस्ट येथून करता येते आऊट ऑफ स्कूल केलेले विद्यार्थी त्या शाळेच्या ड्रॉप बॉक्समध्ये जातो ड्रॉप बॉक्स मग अशी सांगितल्याप्रमाणे हा एक व्हर्च्युअल क्ला क्लासरूम आहे जिथे शाळा सोडलेले व शाळेतील शिक्षण पूर्ण होऊन एल सी घेऊन गेलेले विद्यार्थी असतात आता विद्यार्थी आउट ऑफ स्कूल होण्याची काही कारणं दिलेली आहेत या सरल पोर्टलवर ती कारणे थोडक्यात पाहूया पुढील कारणामुळे आपण विद्यार्थ्यांना आउट ऑफ स्कूल करू शकतो जर विद्यार्थी सतत गैरहजर असेल पुढील शिक्षण घे घेण्यास तो असमर्थ असेल मृत्यू झाला असेल शाळेतील पुढील इयत्ता नसेल त्या शाळेमध्ये पुढची इयत्ता नसेल तर तो आपण आउट ऑफ स्कूल करतो दहावी पास असेल किंवा बारावी पास असेल किंवा कधीकधी त्या विद्यार्थ्याला ट्रान्सफर रिक्वेस्टच येत नाही विद्यार्थी तो शाळाबाह्य असेल किंवा त्यांनी शाळा सोडली असेल अशा सर्व कारणामुळे आपण विद्यार्थ्यांना आउट ऑफ स्कूल करू शकतो आता अप्रुव्हलच्या विषयाकडं वळूया ट्रान्सफर अप्रुवल आलेल्या रिक्वेस्ट अप्रूव्ह करण्यासाठी दोन पद्धती आहेत एक आहे ट्रान्सफर अप्रुव्हल आणि दुसरं आहे ट्रान्सफर अप्रुवल आउट ऑफ स्कूल पहिलं आहे ट्रान्सफर अप्रुव्हल दुसऱ्या शाळेकडून आपल्या शाळेतील रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी रिक्वेस्ट आली तर येथे दिसते येथे रेग्युलर म्हणजेच जर आपली शाळा पाचवी ते दहावी असेल तर यामधील कुठलीही इयत्ता मध्ये शिकणारा विद्यार्थी असतो अप्रूव्ह करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची सर्व माहिती तपासून पाहून त्याची खात्री करावी व अप्रूव करावे आता ट्रान्सफर अप्रूवल पण आऊट ऑफ स्कूल दुसऱ्या शाळेकडून आपल्या शाळेतील ड्रॉपबॉक्समधील किंवा आउट ऑफ स्कूल केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आलेली रिक्वेस्ट येथे दिसून येते ही रिक्वेस्ट अप्रूव्ह करण्यास पूर्वी विद्यार्थ्यांची खात्री करून अप्रूव करणे अपेक्षित आहे किंवा माझ्या आकलनानुसार मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला अशी अपेक्षा करतो की आपणा सर्वांना ते समजलं असेल धन्यवाद